आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार सर सोबत आहेत. सर, काही दिवसांपूर्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये आलं होतं, बैठकांवरती बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमध्ये कुठेतरी भाजपचंच झुकतं माप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने निवडणूक लढवली होती लोकसभेची, त्यामध्ये स्ट्राईक रेट त्यांचा जास्त आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेना विधानसभेच्या जास्त जागा मागेल, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे म्हणून कुठेतरी भाजप शिंदेना झुकतं माप देत आहे आणि आगामी काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील अशा चर्चा ज्या आहेत त्या भाजपच्या गोटामध्ये रंगू लागल्यात. कसं पाहता याकडे? नाही, खरं म्हणजे आपण गेल्या 2 वर्षाचा कार्यकाळ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पाहिलं असेल, शेतकऱ्यापासून शेतमजुरापासून दलित पीडित ओबीसी मायनॉरिटी अनेक समाजाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून जे कर्तव्य ते पार पाडतात त्याच्यापुढे राज्यभरमध्ये आज त्यांचा जय जयकार होतोय. राज्यभरमध्ये सर्व सामान्य माणसाला आपला माणूस आपला मुख्यमंत्री ही जी प्रतिमा त्यांची ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये सर्व जाती धर्मामध्ये झाली याच्यामुळं मला वाटतं भविष्यामध्ये झुकता माप निश्चित शिवसेनेला द्यावं लागेल, तेही एकनाथ शिंदेसाहेबाला. आणि एकनाथ शिंदेसाहेबामुळं पुन्हा सत्ता येईल आणि ते पुढच्या 5 वर्षासाठी मुख्यमंत्री बनतील असा अनेक सर्वेचा रिपोर्ट आहे. सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न, 2 दिवसांमध्ये विधान परिषद निवडणुका आहेत, कुठेतरी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे आणि संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये सर्व जाती धर्मामध्ये झाली याच्यामुळं मला वाटतं भविष्यामध्ये झुकता माप निश्चित शिवसेनेला द्यावं लागेल, तेही एकनाथ शिंदेसाहेबाला. आणि एकनाथ शिंदेसाहेबामुळं पुन्हा सत्ता येईल आणि ते पुढच्या 5 वर्षासाठी मुख्यमंत्री बनतील असा अनेक सर्वेचा रिपोर्ट आहे. सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न, 2 दिवसांमध्ये विधान परिषद निवडणुका आहेत, कुठेतरी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे आणि संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की घोडेबाजार याआधीही झालाय, भाजपने आणि काही लोकांनी घोडेबाजार केलेला आहे थेट शिंदेवरती आणि कुठेतरी भाजपवरती आरोप केला गेलेला आहे संजय राऊतांकडून. नाही, आमच्याकडे पुरा मतदानाचा कोठा आहे, आमच्या स्वतःचे पक्षाचे लोक अपक्षाचा पाठिंबा आणि याच्यावर कुठेही घोडाबाजार करण्याची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला किंवा भारतीय जनता पार्टीला गरज नाहीये. त्यांच्याकडं ज्या पद्धतीने एक शब्द त्यांनी जे दिला तर त्या शब्दाला पुढे जाणारा एकही आमदार आमच्याकडं ना पक्षामध्ये आहे ना आमच्या पक्षामध्ये आहे, तो घोडाबाजाराचा प्रश्नच नाहीये. त्यांची भीती त्यांना वाटती, त्यांच्याकडं अल्पमत आहे, ते घोडाबाजार करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं याचा 12 तारखेला त्यांना सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय जे नियोजन करतील त्याच्यामध्ये एकही मत फुटणार नाही. सर, शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, एका कंपनीला तानाजी सावंत यांनी विदाउट कुठलंही कंत्राट न काढता 2000 कोटींची कामं जी आहेत ती दिलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पूर्ण आरोप जो होतोय तो आता महायुतीवरती होतोय आणि त्यांना विचारलं असता अधिकाऱ्याने असं सांगितलं की आम्ही दबावाखाली होतो आणि मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या सांगण्यावरनं ही जी कामं आहेत ती झालेली आहेत. कसं पाहता याकडे? असं कधीही होत नाही, सर्व नियमामध्ये बसून काम करतं सरकार, कुठेही अशा पद्धतीचा डायरेक्ट व्यवहार कोणाशी करत नाही. व्यवहार करताना पारदर्शकता तपासूनच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि तानाजीरावांनी जो आदेश दिलेला आहे खाली तो मला वाटतं पारदर्शक आहे, परंतु विरोधी पक्ष त्याला कुठेतरी तेल नमक मिरची लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागला. मी तुम्हाला गॅरंटीने बोलतो की मुख्यमंत्री मोदी असा कोणताही काम करत नाही जो नियम बाह्य असत नाही. पण सरकारनामाच्या म्हणजे साम सरकारनामाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते समोर आलेलं आहे की कुठलंही कंत्राट न देता 2000 कोटींची कामं एका कंपनीला देण्यात आलेली आहेत, डायलिसिस कंपनी. नाही, याचा खरं म्हणजे सभागृहामध्ये चर्चा झाली, आजही सभागृहामध्ये त्याच्याबद्दल विरोधी पक्ष नेत्याकडून असे जे आरोप करण्यात आले होते त्याचा खंडन सन्माननीय तानाजीराव आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज सभागृहामध्ये करतील. हे जी चुकीची माहिती कुठेतरी देऊन संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष करू लागला, मला असं वाटतंय का याच्याबद्दल आज 5 वाजताच त्याचा ज्या वेळेस ग्लुटिंगच्या द्वारे उत्तर होईल त्या उत्तरामध्ये हे एक एक बाब जे जे त्यांनी आरोप केलेले त्याचं खंडन केलं जाईल, त्याचं उत्तर दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सुरज मसूरकर, सामटे, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.